बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. सो आपल्यासोबत पुन्हा एकदा लेट्स नॉट डू इट. पूजा सावंत याही आधी व्हॉट्सअपमध्ये होती, पण निमित्त आहे भेटली तू पुन्हाचं, आणि यावेळेस ती आपल्यासोबत आहे वैभव सोबत. सो वैभव, व्हॉट्सअप विथ यू. मी हिला विचारून झालंय. सो फिल्मचं प्रमोशन चालू आहे आता. फिल्मचं प्रमोशन चालू आहे आणि फक्त फिल्मचं प्रमोशन चालू आहे 28 जुलैपर्यंत. ओके. पूजा एक दोन मूवी, दुसरी मूवी आता ह्या फ्रायडेला येईल, तिसरी बाकी आहे फक्त. आता रिलॅक्स आहेस का थोडी? की आत्ता इनफॅक्ट टेन्शन जास्त वाटतं. जुलै सावंत म्हणतो तिला. टेन्शन आता जास्त वाढलंय ऑफकोर्स, कारण का भेटली तू पुन्हा रिलीज होईपर्यंत डेट्स नव्हत्या, प्रमोशनसाठी पळत होतो इथे तिथे. आता कसं एकच चित्रपट प्रमोट करायचा आहे आणि आत्ता हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे. सो आत्ता टेन्शन ॲक्च्युअल सगळ्यात जास्त आहे. तुझ्यापासून सुरुवात करूया. पूजाला मी लास्ट सेगमेंटमध्ये खूप इन डिटेल्स क्वेश्चन विचारलेले आहेत, तुला मी सुरुवात करते. जनरली मला वाटतं जरा मी का हसतोय. तो मुळात आधी समजून घ्या की का हसतोय. मला मी किस्सा सांग. मी श्वेतांबर, म्हणजे म्युझिक लॉन्चला आली. आता असं इमॅजिन करा की पूजा सावंत आणि तो वैभव तत्ववादी आणि मी श्वेतांबर सावंत. नमस्कार. आज मी ज्या फिल्मच्या म्युझिक लॉन्चला आली आणि जी माझ्यासोबत बाजूला आहे तिला मला म्हणा असं वाटतंय भेटली तू पुन्हा, कारण आम्ही कालच भेटलो होतो. असं सुरुवात केली तिने एपिसोडची. तर त्यामुळे आम्ही इतका असतो. तुम्हाला असं वाटली का अचानक उगाच ते का उकळ्या का फुटतात? म्हणजे भेटली तू पुन्हा म्हटल्यावर कालच भेटली होती ती आम्हाला. पण आता असंच झालंय पूजाच्या बाबतीत. जुलै सावंत. तुम्हाला ऑलमोस्ट जर्नलिस्ट टाइप जे काही क्वेश्चन्स असतात ते मी त्या, कारण तू भेटली आम्हाला, कारण त्या भेटलेले तुम्हाला विचारलेच होते. सो एकमेकांसोबत काम करताना जे तुम्ही प्रोफेशनली प्रिपेअर होता, ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही पर्सनली किती प्रिपेअर होतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल पूजा असा विचार करत असेल, म्हणजे आता मी जे काही बोलणार ते मला सांभाळून बोलावं लागणार आहे, कारण मी थोडे दिवस वैभव सोबत काम करणार आहे. वैभव सोबत काम करण्याचं मी एक सांगते, कारण का आम्ही खूप चांगले मित्र. एक्झॅक्टली. हा असा माणूस आहे की हा मला जज नाही करणार कुठल्याच गोष्टीत. मी कितीही टँट्रम जरी दाखवले जे मी नाही दाखवत, मगाशी ओरडली माझ्यावर. मी म्हटलं हॅलो पूजा ते कपडे घालू नको बरं का आपल्याला फिल्मचे घालायचे. हो वैभव नाही सतत नॉक करत होता तो. बरं एखादी मुलगी डोर उघडत नाहीये म्हणजे बिझी असेल. आतून होकार तरी दे ना. माझं काय म्हणणं होतं की मगाशी कोणीतरी म्हटलं की हेच कपडे घाला तुमचे, म्हटलं नाही हे नाही घालू कारण की माझं जॅकेट फाटलंय. ते बोलत होते म्हणजे चार कामं करत असताना मी फोनवर कोण अशी तरी बोलते. चांगुलपणा करायला गेलो की नको बाई मुलींचं फार असतं, वेळ जातो, हेअर पण काय जे काय असतं ते टॉंग टोंग, तर नको करू तसं. तर ते माझ्यावर ओरडली. तर तसा मी गरीब आहे. वैभव आणि माझ्यात काही बॅरियर नाहीये. म्हणजे एकमेकांची कामं जरी नाही आवडली तरी आम्ही बिनधास्त सांगू शकतो. ह्याला इगो प्रॉब्लेम नाहीये, मला कधीच नव्हता एकमेकांसोबतचा. सो ते बॅरियर नाही आमच्या त्याची. मग असं काही खास मेंटली प्रिपेअर नाही करावं लागत स्वतःला? मी स्वतःला प्रिपेअर करतो की हसतंय काय त्याला बोलायचं. पूजा सावंत सोबत जेव्हा पण मी काम करणार तर काकू इतक्यात म्हणजे पूजाची आई इतके चांगलं जेवण बनवते, तर मी मेंटली प्रिपेअर करतो स्वतःला की उद्या काय आपण खाणार आहोत तसं. आणि मग फार खाल्ल्यावर जर जाड झालो आपण तर मग काय करायचं तसं. वैभवचं वजन वाढण्याचं एक कारण आहे माझी आई, कारण का माझं आणि वैभवचं शूट असेल तेव्हा माझ्यासाठी काही नसतं, टिफिन मध्ये वैभव साठी काहीतरी आलेलं असतं. आंबोळी चटणी त्याचं फेवरेट आहे. आंबोळी चटणी मस्त. तसं मी प्रिपेअर करतो बऱ्यापैकी. ओके. ही एक ट्रॅव्हल लव्ह स्टोरी आहे म्हणजे आम्हाला गोवा पाहायला मिळणार आहे वगैरे. ट्रॅव्हल लव्ह स्टोरी शूट करताना आणि जी आपली नेहमीची लव्ह स्टोरी असते ती लव्ह स्टोरी शूट करताना काही फरक असतो का? म्हणजे चित्रीकरणामध्ये स्पेशली तुम्ही किती वेगळा प्रकार एन्जॉय करता? मी पहिल्यांदा करत होतो ट्रेनमध्ये शूट, त्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि कसं असतं की ॲक्च्युली तुम्ही जी खरी ट्रेन असते त्यात काही दिवस शूट करता, काही दिवस तुमचा सेट असतो. आणि त्या सेटमध्ये गंमत कशी असते माहिती आहे की एक खरी ट्रेन असते त्या सेटवर, म्हणजे 2-3 डबे, आणि एक असा डबा असतो जो डिस्मँटल होतो, म्हणजे छप्पर जोडवलं मग तिकडे कॅमेरा लावला वगैरे. तर ते करताना खूप मजा येते. पार्ट केले हां. आणि ट्रॅव्हल जर्नी ट्रॅव्हल ॲक्च्युली फिल्मसारखे फार कमी झाले आहेत मराठी जिथे पूर्ण ट्रॅव्हल आहे, त्यामुळे तिथे एक चॅलेंज असा असतो की ती त्यात
की ती 10 तासांची फिल्म असेल किंवा त्यांची जी ट्रॅव्हल आहे, जो काय ट्रॅव्हल आहे त्यांचा, त्यामुळे कंटिन्युटी आणि ते मूड मेंटेन करणं फार गरजेचं आहे की नक्की आधीच्या सीनमध्ये काय घडलं, कारण इमिडिएटली त्याच्यानंतरचा सीन आहे आणि आपण तो लिनियर शूट करत नाही. म्हणजे कधी कदाचित क्लायमॅक्स मी आज शूट करत असेल, त्यानंतर पहिले काही सीन नंतर शूट करेल, तर त्यामुळे ते डोक्यात ठेवणं कुठेतरी खूप गरजेचं असतं, विच इज माझ्या मते ॲज अन ॲक्टर इट्स क्वाईट चॅलेंज. आणि त्या सेटवर ॲक्च्युअल ट्रेन होती जेव्हा मी इनडोअर शूट करायचो तेव्हा, सो ॲक्च्युअल ट्रेन एक रुळावर उभी राहिलेला स्टुडिओ आहे, तिकडे 3-4 डबे एकत्र उभे आहेत. सो आमचा आत शॉट जेव्हा असायचा तेव्हा बाहेर 10-15 माणसं ते अख्खे डबे असे हलवायचे, सो ट्रेन मूव्ह होते तो फील त्यांना द्यायचा असायचा. ॲक्च्युली ते फार कॉमेडी की 10-15 जण आपले अख्खे ट्रेन हलवत आणि आत आम्ही रोमॅन्टिक. आणि यातले काही लोकांच्या म्हणजे स्पेशली पैसे देऊन काही लोक त्यासाठी आणलेले असतात फक्त ट्रेन हलवायची, त्यांना आपली सवय असते ना तिकडे, ते आत किती इंटेन्स सीन वगैरे चालले आपले. बरं कट झालं तरी ते चालूच असायचे, अरे कट हुआ कट बस करो. आणि एकदा माझ्या बाजूचे काका एक होते इथे इथे थांबले, एक फ्रेम मध्ये ते नव्हते पण ते आपले हलवत होते आणि झाल्यावर पण ते आपले जोर जोरात झाले, अंकल हो गया हो गया. अरे हो गया. बरं तशा स्टाईल मध्ये एखादा डायलॉग इथे म्हणून दाखवाल का, म्हणजे तो कसा दिसत होता, तुम्ही कसं पाहिलं स्वतःला त्या डायलॉग मध्ये? पूजाचाच डायलॉग होता कारण चित्रपटात अख्ख्या पूजाच बोलते. अच्छा, तू मला विचारतोस ना, तुम्ही अशा होता मला वाटू नव्हतं, तुम्ही अशा होता असं कधी वाटलं नव्हतं मला. हा मी तो माणूस आणि पूजा सावंत इकडे रेडी. ओके, मी अशीच आहे, तुम्ही मला असं कधी पाहिलं नव्हतं. पण नक्कीच हा पण एक्सपिरियन्स तुम्हाला, त्यामुळे इतका छान कॉन्टेंट मिळाला मला आता, सो इट्स इंटरेस्टिंग. बरं, आता जसं आपल्याला माहिती आहे वैभव खूप छान शायरी म्हणतो करतो म्हणतो करत नाही. अच्छा ओके, जर करायला लावणार असेल तर आता फ्लॉप होणार आहे आपलं पुढचं सेगमेंट. बरं, तरी मी तीनच ठेवलेत, सो जास्त रिस्क नाही आहे तुला. तुझ्या आधीच्या ज्या मूवीज आहेत त्या मूवीजच्या टायटलचा वर्ड वापरायचा आणि तुला त्याची शायरी करायची आहे. इट कॅन बी अ शायरी, इट कॅन बी अ चारोळी, एनीथिंग. हां, ओके. पहिला आहे सदाचारी. मला असं वाटतं त्यातला डायलॉगच म्हणून टाकतो. ओके, म्हणजे ते शायरीच याच्यात कधी कधी यमक जुळत नाही जुळत, असं मुक्त छंद आहे असं समजा. बर, जंगलात गेल्यावर वाघाला आणि महाराष्ट्रात आल्यावर सच्च्या मराठी माणसाला नडायचं नाही कारण दोघे डायरेक्ट फाडतात. मिस्टर मिसेस सदाचारी, बघा मुक्त छंद म्हणा ना, यमक जुळत पाहिजे ठीक आहे. पुढे सेकंड इज चीटर. कविता बसवा मीटर मध्ये, नाही तर मी तुम्हाला म्हणेन ट्विटर. अरे यमक जुलूस. बरं, आता शेवटचं तुमचा आत्ताचा मूवी भेटली तू पुन्हा. दरवर्षी पडणारा पहिला पाऊस वाटे जसा नवा, वाटे तसेच काहीच मला जेव्हा भेटली तू पुन्हा. वा, तू पण पुन्हा पुन्हा पुन्हा. ओके, कारण श्वेता मला पुढचे काही चित्रपट तरी माझं हेच कालच भेटलो होतो आपण. बरं, खूप छान होतं शेवटची, छान होती. म्हणजे असा विश्वास जात होता की जात होता तितक्यात मी तितक्यात तो आला असा. एक्झॅक्टली, न सोळखून प्रश्न. बरं, ह्या चित्रपटाची टॅगलाईन आहे लव्ह विल हॅपन ॲट सेकंड साईट. सो असं कधी झालंय तुमच्यासोबत रिअल लाईफमध्ये, नॉट जस्ट अबाउट अ पर्सन, अबाउट एनिथिंग, म्हणजे असं कधी झालंय का? बऱ्याचदा होतं, पण कारण तुम्हाला काय होतं आपण नॉर्मल ना जजमेंटल असतो पहिल्या भेटीत वस्तूबद्दल व्यक्तीबद्दल आपण लगेच मत बनवतो किंवा असं हां ही अशी असणार तू असा. ग्रॅज्युअली जेव्हा तुम्ही तिला भेटता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की नाही मी जसा विचार केला होता तशी ही व्यक्ती नाही आहे. त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला परत भेटते तुमचं तिच्याबद्दलचं मत बदलतं आणि तुम्ही प्रेमात पडू शकता. का असताय तुम्ही दोघी एकमेकांकडे बघून? हा,
तो इतक्या जेन्युइनली उत्तर देतोय त्याचं, मला कौतुक वाटतंय तुझं. हां खरंच जेन्युइनच आहे. वैभवचं मला सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा सुरुवातीला एका डान्स रिलेटी शो मध्ये होतो, अतिशय तुच्छतेने वागवायचा मला तो. त्यामुळे आता मी तुला तू मला एकत्र डान्स करायचो, पण त्यानंतर बघायचं नाही. कारण तिने मला स्टेजवर शिवी घातली होती. हे खोट आहे, हे खोट आहे. ती एकदा म्हणाली विसरला तू स्टेप बीप. अरे असं तू खरंच म्हणाली. अरे ती मला म्हणाली अरे चुकला तू स्टेप. असं काही नव्हतं, पण भेटली तू पुन्हा हे मला आणि वैभवला खूप छान जाईल. बिकॉज त्याच्यानंतर आम्ही खूप छान मित्रमैत्रीण झालो एकमेकांचे. सो पहिल्या गोष्टीत आम्ही एकमेकांना खूप चुकीचं जज केलं होतं भेटल्यावर, कारण ती मला चुकीचं म्हणाली. हा सतत लेट यायचा घर रिहर्सलला. मी आपली 9 ची रिहर्सल आणि मी 8 नाव बदनाम केलं जातं इकडे. मी तेव्हा 5 वर्षापूर्वी, आता तो खूप पंक्चुअल आहे, आता वेळेवर येतो. नाही तेव्हा मी दुसरी सिरियल करत होतो, कारण संपून यायचो. भेटली तू पुन्हा आय थिंक आधी नव्हते एवढे चांगले मित्र. म्हणजे चीटरला मैत्रीण खोटं बोलली का तू? नाही चांगली मैत्री झाली होती. जसं चित्रपटातली गाणी खूप सुंदर झाली आहेत, तसं चित्रपटातले डायलॉग्सही खूप सुंदर झालेत. तुझ्या वाट्याला एक पोएम आली आहे असंही तू. येस, अनेक डायलॉग माझे फेवरेट आहेत, पण मगाशी आपण जो ट्रेनचा सीन करून दाखवला तसाच ट्रेनमधलाच एक डायलॉग आहे माझा. आम्ही दोघं प्रवास करत असतो आणि अश्विनी आलोकला सांगते की मला नाही आवडत प्रवासात झोपायला. आपण जर प्रवासात झोपलो तर आपल्यात आणि आपल्या लगेजमध्ये काय फरक? प्रवास तर दोघांचाही चालू आहे. दॅट्स माय फेवरेट. ट्रू, आय अग्री टू इट. इमोशनलच झाली ती. सावंत टू सावंत कनेक्शन आहे आमचं. सावंत टू सावंत पुन्हा पुन्हा भेटतात ते. कारण माझं माझा आवडता डायलॉग बरेच आहेत, पण त्यातल्या त्यातील कविता मला फार आवडते. तुला पाहिले आणि सांज मंद झाली, ओशाळल्या चांदण्या हवा कुंद झाली. शुद्धीत होते आताच सारे, तू पाहिले आणि वेळ धुंद झाली. सावंत टाळा वगैरे वाजू नको. परत मला असं पाहि हवा होता माझ्यासाठी सेपरेट डायलॉग. सो मी टाळा. ओके ओके. जनरली आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपली प्रत्येकाची एक अशी फॅन्टसी असते की ह्या मूवीसारखं माझं लाईफ असायला पाहिजे होतं. ओके, सो भेटली तू पुन्हा इट इज लाईक, ह्याच्यावरती मला क्वेश्चन नाही विचारायचं की तुझी काय फॅन्टसी होती. सो मी आधीच सांगते कारण माझ्यावर बरेच डाव असे पलटतात. सो जस्ट पहिल्यांदा सांगून ठेवते. सो म्हणजे काय तर हा मूवी इट्स लाईक अ फॅन्टसी की अशी लव्ह स्टोरी घडावी कोणाच्या तरी आयुष्यात असं बघणाऱ्याला वाटू शकतं. तर तुमच्याशी लहानपणी एखादी मूवीची फॅन्टसी होती का की मला माझी गर्लफ्रेंड किंवा आवडणारी मुलगी अशी भेटावी किंवा मला माझा आवडणारा मुलगा असा भेटावा, अशी काही फिल्म होती का डोक्यात? मी थिएटरमध्ये म्हणजे अगदी लहान असताना जी पहिली फिल्म पाहिली ती दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, म्हणजे थिएटरमध्ये खूप आहे. तर त्याचा पलडा खूप होता माझ्या. मला 2 मिनिटात बॉर्डर वगैरे. बॉर्डर मध्ये म्हणजे तुझे एक्सप्रेशन्स असे होते, म्हणजे मी काही अशी रोमॅन्टिक मूवी पाहिली नाही. नाही रोमॅन्टिक फिल्म्स पाहिल्या खूप. वैभव खूप रोमॅन्टिक आहे. वैभवाकडे म्हणजे खूप आहेत. जाऊ दे, सॉरी. खूप आहेत. काय खूप आहेत? शेर आयडिया आहेत, रोमॅन्टिसिझम आहे आणि असं. DDL पाहिली आणि मला रोमॅन्टिक फिल्म बघायला खूप आवडतं. सो कोण DDL चे? DDL चे पण ऍक्च्युली जी जिने सगळ्यात जास्त मला आवडली दॅट वॉज ती हॉलिवूडची मूवी बिफोर सनराईज. ती पण ट्रॅव्हल जर्नी हीच आहे फिल्म, पण खूप खूप आवडली मला ती. पूजा, मला ॲनिमेटेड फिल्म्स खूप आवडतात, त्यामुळे मला भालू वगैरे आवडले. सगळे हसतात वैभव. अगं तुझ्या उत्तरावर हसतात सगळे. तुझ्यावर असो बरं. ते ॲनिमेटेड आवडतात. आवडतात रोमॅन्टिक का रोमॅन्टिक? रोमॅन्टिक. रोमॅन्टिक वैभव. रोमॅन्टिकला रोमॅन्टिक असं म्हणाला. पूजा सावंत तुमचे फंब आता मी चालू करू का? नको नको नको, माझं उत्तर सांगते. बाहेर काळे ढूग आहेत. वैभव शट अप. मला माहिती आहे, तिनेच सांगितलं. मला टँगल्ड फिल्म आवडते. ओके,
मला तिकडे चुकतंय काहीतरी टँगल्ड मध्ये जसं ती एका एका कशावर असते ती टॉवरवर असते ती आणि तिची केस खाली सोडते आणि तो तिचे केस धरून राजकुमारवर येतो वगैरे असं रोमॅन्टिक आहे केस लांब तिला तुला ती मूवी आवडली आणि तो तिला नंतर बाहेर घेऊन जातो असं ते सगळं मला टँगल्ड आवडलं आणि तिच्याकडे एक छोटासा तिचा पेट असतो कुत्रा असतो म्हणून ते तिला आवडलं ओके तुझेही केस लांब आहे तुझ्याकडेही कुत्रा आहे फक्त ती बाल्कनी मधून सोडत नाही नाही पण पूजा आवडलं तुझ्या रोमॅन्टिक फिल्म आम्ही म्हणजे टँगल सो तुम्हाला दोघांना मी प्रश्न विचारणार तुला प्रश्न विचारणार हिच्याशी रिलेटेड आणि हिला तुझ्याशी मला म्हणायचं होतं बरं पहिला प्रश्न तुला पूजाच्या पेट डॉगचं नाव काय अल्फा तुला वैभव लोकांशी फेक बोलतं हे कसं ओळखावं वैभव एक विशिष्ट प्रकारची स्माईल देऊन बोलत असतो त्याच्यावर ओळखावं विशिष्ट प्रकारची म्हणजे बोल ना माझ्याशी की वैभव मी तुझी खूप मोठी फॅन काही बोल वैभव मी तुझी फार मोठी फॅन आहे असं कधी केलं ते एक हलकी असते ना स्माईल अशी ती बरं मी तुला म्हणते आणि तू ते करून दाखव खरं बघ कोणत्याही फॅनला मी कधीच असं केलं फॅनला नाही म्हणत जेव्हा फेक म्हणजे इन द सेन्स की तुम्हाला कळतं ना की जेव्हा तुम्हाला नाही पटत त्याचे काय चाललंय ते चल बोल अत्यंत घाणेरडा दिसतो असं म्हणतो मला म्हणलं बरं ठीक आहे काही बोलायचं हा चल वैभव मला तुझी ती फिल्म नाही आवडली करेक्ट आता पूजा पूजा बाबतही हाच प्रश्न आहे की पूजा लोकांशी फेक बोलते हे कसं होतं मुळात पूजा इतकी गोड बोलते की कित्येक वर्ष तर मला ती फेकच वाटायची पहिले कारण ती म्हणजे पूजाचं सगळंच आखीव रेखीवच्या आयुष्यात काय काही आता परवाच ते जानू जानू गाणं कोरिओग्राफ होत होतं आणि मला म्हटलं यार यातली ही स्टेप मी सरांना फोन केला सर ही करूया का आपण त्याच्या जागी तर मी पूजाला व्हिडिओ करून पाठवला सावंत ऐक ना मला काय वाटतं माहिती का आपण त्याच्या जागी ना आपण ही स्टेप करू शकतो टाक 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 ठीक आहे ओके सांग मला काय वाटतं असा माझा व्हिडिओ होता त्याच्यानंतर पूजाचा व्हिडिओ आला हाय वैभ्या ओके तू जे म्हणत होता ना पण त्याच्या जागी ना आपण थोडं 1 2 3 4 करू तुला सांगते हा कसं श्रेयस सॉन्ग प्लीज ते बघून मी इतका असतो तर गोव्याला गोव्याला जिम मध्ये आम्ही शूट नंतर जिम करायचो तर आता वॉर्मअप आता कसं कराल तुम्ही वॉर्मअप असं कराल ना तिकडचे पोरं सगळ्याचे ट्रेडमिल मध्ये धावतात म्हटलं पडतील ते आता खाली तर पूजाचं काहीच असं म्हणजे असं सगळं इतकं असं प्रॉपर असतं ना त्यामुळे मला इनिशियली वाटायचं की पूजा फार फेक आहे पण ती तशीच आहे ती तशीच आहे गोडच बोलते ती जेवण्यास ऍक्च्युली ना मला खूप मजा आली शूट करताना तसं पण पूजा तशी खूप खरी आहे ओके तर ती फेक वाटेल कधी कधी पण तशी फेक नाही ती तशीच आहे एक्स्ट्रा गोड गोड साखर जास्त होतो शिऱ्यामध्ये तसं झालं ते ओके वैभव पटकन इरिटेट कधी होतो कसा होतो इरिटेट एकतर त्याला ना फेक आणि खोटं काही आवडत नाही जनरली आणि त्याच्या आजूबाजूला त्याला खूप खरी माणसं हवी असतात त्यामुळे असं कोणी येऊन खूप जे चुकीचं बोलायला लागलं किंवा फेक बोलायला लागलं किंवा स्वतःचंच कौतुक करायला लागलं की तुम्हाला माहिती आहे का मी इथे एवढे चित्रपट केले आहेत आपण लवकरच फिल्म करू वगैरे आणि ते कळायला लागतं की हे खोटं आहे तर तो इरिटेट होतो व्यवस्थित पूजाचे आतापर्यंतचे बेस्ट फंबल्स कोणते माझा इथे क्लोज सगळे सावंत सावंतवरूनच सांगतो आमच्या एका फिल्मचा म्युझिक लॉन्च होता किस्सा वरलीला आणि मी राहतो अंधेरीला पूजा तेव्हा तिकडे कुठेतरी वडाळ्याला राहायची म्हणून वरलीपासून वडाळ्या तसं जवळ आहे तर तिला म्हणायचं होतं वैभ्या तू जा तुला अंधेरीला जायचं आहे मी इथेच राहते वडाळ्यात म्हणाले वैभ्या तू जा तुला अंधेरीत राहायचं आहे मी इथेच वडाळा सावंत
म्हटलं पूजा इकडे तू का म्हणाल, तू असं का म्हणाली अशील वडा सावंत? अरे मी ऍक्च्युली मागे कोणीतरी सावंत सावंत बोलत होतो म्हणून मी बोलून टाकलं. आम्ही गोव्याला जात होतो आणि गोव्याला पाऊस ऐकलं होतं मागे, तर ते मी वाक्य ऐकून काही कोणीतरी ओरडलं म्हणून ते वाक्य सगळं शब्द येणार ते. बरं, आम्ही गोव्याला लँड होत होतो तर बाहेर काय ढग होते, पाऊस पडत होता. आणि पूजाचं काय असतं माहितीये का, ती कॅमेरा चालू असताना कधीच चुकत नाही, कॅमेरा बंद झाल्यावर चुकते आणि इतकी चुकते की म्हणजे हा असं तर. आणि ती गरीब असते ना वैभ्या, मला माहिती आहे का, तेव्हा ती कधीच चुकत नाही. वैभ्या असं म्हटलं 200% खात्री की 3 शब्दानंतरच चुकली. तर झोपलो होतो जा आणि तिला म्हणतो वैभ्या बाहेर बघ काय ढग, झोपलो होतो वैभ्या बाहेर बघ काय ढूग. आमच्या फिल्मचं पण नाव एकदा भेटली तू पुन्हा ऐवजी. ते कसं झालं आता सांगतो, तिला ना खूप उत्साह असतो इन्स्टा लाईव्ह वगैरे करायचं. आता आपण ए रेडी रेडी चंदू सर या सगळे सगळे हाय भेटली तू तू पुन्हा काय असं होतं का एक्साइटमेंट मध्ये होतं श्वेता, मला यांना कळत नाही. आमच्या डिरेक्टरचं पूर्ण नाव आहे चंद्रकांत कणसे, त्यांना सगळे प्रेमाने चंदू सर असं म्हणतात. तिला काहीतरी सांगायचं होतं, चंदू सर चंदू सर, मला काय वाटतं माहिती का हे डायलॉग असं आपण असं काही करूया का? तर ती काय म्हणाली, चंदी सर चंदी सर. अगं त्या एक्साइटमेंट मध्ये सगळे शब्द. पण लेटेस्ट तर भेटलो तू तू पुन्हा. आम्ही म्हटलं भेटली तू पुन्हा काय होत आहे पूजा असं पुढे. आता शेवटचा प्रश्न आहे ह्या सेगमेंटचा, पूजाचा शू साईज काय, कारण पूजाला आहे शू साईज माहिती आहे तुझा. 7, 8, 5, 9, 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 9
असते आहे. शू साईज वरून तू कसं ठरवलं? अगं आधी जे शू साईज 9 म्हणल्यावर तू असं कसं ऐक, तुम्ही खूप चांगले मित्र. अरे मी आधीचे क्वेश्चन विचारले ना. आधीचं विथ दॅट रेफरन्स आय एम सेइंग. नाही टँजंट होत. भेटली तू पुन्हा हे जे टायटल आहे ते तुम्हाला 5 वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये बोलायचं. तू चालू करतेस का? मी चालू करते. मी 2 करते, हा 3 करे. चालेल, असं 5 करूया. बर, तू सुरुवात कर. पहिलं भेटली तू पुन्हा. भेटली तू पुन्हा. भेटली तू पुन्हा. भेटली तू पुन्हा. परवाच लपाछपी पाया. भेटली तू पुन्हा. एक राहिलाय का? नाही झाले. ओके, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. हो आणि हे दोघं नाही, मगाशी मी तो रेफरन्स लावला तुझे. थँक यू सो मच. तुमची मूवी रिलीज होते 28 जुलैला. भेटली तू पुन्हा. भेटली तू पुन्हा. तुम्ही नक्की ह्यांना भेटायला जा थिएटरमध्ये, आणि मूवी आवडली तर पुन्हा भेटायला जा थिएटर. कारण आपण कालच भेटलो होतो. ओके, कारण आपण कालच भेटलो होतो. भेटली तू पुन्हा 28 जुलैला पाहायला विसरू नका. बाय. या दोघींनी आता थांबणार नाही.